आपल्या हातात राहिले. चला सर, चला सर. आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 5 आणि 6 तारखेच्या रात्री राजेंद्र उत्तमचंद कटारिया राहणार मोहननगर शिवमहिमा अपार्टमेंट यांच्या घरी घरपोळी झाली होती. त्या ठिकाणी ते बाहेरगावी गेलेले असताना मग शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि आपल्या टीमने तिथे व्हिजिट केल्यानंतर काही त्या भागात रेकी केल्यानंतर CCTV फुटेजेस मिळाले आणि आझादनगर पोलीस यांच्या DB टीमने त्या CCTV फुटेजेसच्या आधारे त्याच्यातला आरोपी निष्पन्न केला, त्याचा शोध घेतला आणि आरोपीला अटक केली. त्याच्यामध्ये इम्रान उर्फ बाचक्या खालिद शेख अजमेरानगर धुळे याला ताब्यात घेतलं. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल रिकवर झाला, त्याची मोटरसायकल रिकवर झाली. आता हा जो आरोपी आहे हा सराईत गुन्हेगार आहे. याच्यापूर्वी याच्यावर धुळ्यामध्ये मालेगावमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 18 अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर ही अतिशय चांगली कामगिरी आझादनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी DYSP CT श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगरचे PI प्रमोद पाटील, त्यानंतर त्यांचे API दीपक पावरा, PSI हेमंत खैरनार, हेड कॉन्स्टेबल प्रकाश माळी, पोलीस नाईक संदीप कडरे, योगेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शोहेब बेग, आतिक शेख, अजरुद्दीन शेख, चालक संतोष घुगे या सगळ्यांनी केलेली आहे आणि अतिशय कमी कालावधीमध्ये आरोपीला अटक करून गुन्हा उघडीत आणलेला आहे. या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो.